मग यमुशिप मध्ये मला इंटरेस्ट असल्यामुळे मग मी क्लासेस कडे आलो ना. मग तिला कळलं मी क्लासेस मध्ये गेले जरा असं दिसायला लागलं. ठीक आहे ना. मग मी काही महिन्यांपूर्वी मुंबईला गेलो होतो सहज. आता लग्न झाले ती सध्या काय करते तर कथालो दिसते गव्हर्नमेंट लेक्चरर आहे. लेक्चर तुम्हाला मुंबईच्या एका कुठल्या कॉलेज आहे तर ते गेल्यानंतर काय करायला. मी मग आरे मी आता क्लास जॉईन केले तू असलाच आहेस बघा अगोदर बसतो एका गोष्टीवर हे करत नाही. मग तिला काय वाटलं क्लास म्हणजे असं 10-5 पोर राहते की कसं. कुठं जॉईन केलं मी म्हटलं मोठ्या वगैरे सरांचं RCC आहे. तिनं नाव ऐकलेलं मोठ्या वगैरे सरांचं कारण सगळ्यांना माहिती. मग तिला हे माहीत नव्हतं की RCC कसं आहे. तू असं तसं मग ते अरे स्टेबल व्हायला पाहिजे इन्कम. आता तिचं लग्न झालंय तिचं हजबंड पण पॅथॉलॉजिस्ट आहे. मी तुम्हाला सांगतोय तुमचे गट्स कसे पाहिजे त्याच्याबद्दल मी सांगतोय. मग तुम्हाला असं लक्ष द्या. मग मला विचारलं मग कसं किती पैसे मिळतात तुला काय कसं असतं खूप अवघड आहे तुझं. म्हणलं अवघड नाही तुला किती पैसे मिळतात मला विचार. म्हणलं तुला किती मिळतात. एवढे एवढे मिळतात. म्हणलं तुझ्या मिस्टरांना किती मिळतात. एवढे 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 दोघांचे किती झाले. आता त्याला मुलगी येतील सांगितलं होतं. मला वाटलं तुमच्या बॅचला सांगितलं. त्यामुळे ज्या वेळेस पण तुम्ही खूप अभ्यास कराल त्यावेळेस आणि तुम्ही कोणाला भेटलं नाही तर त्या व्यक्तीला पश्चाताप व्हावं तुम्हाला नाही कळालं.